नमस्कार मंडळी, रोजची भाजी या सत्रात आज आपण सुरुवात करतोय अगदी रोजच्या जीवनात करता येतील अशा साध्या सोप्या भाज्या। यासाठी आज चवळीची भाजी करणार आहे, चवळीच्या शेंगांची भाजी करणार आहे। तर भाजीसाठी चवळीच्या शेंगा घेतल्या आहेत, काही ठिकाणी यालाच बरबटी म्हणतात। शेंगा छान धुवून घ्यायच्या आहेत, त्यानंतर खुडून घ्यायच्या आहेत आणि आपण अगदी कमी साहित्यात भाजी करणार आहे। तर यासाठी साहित्य बघूया। यासाठी घेतली आहे मी कोथिंबीर, एक चमचाभर खोबरं, थोडंसं जिरं आणि लसूण पाकळ्या। त्याचा एक क्रश करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरमधून। आणि इथं 2 चमचे फक्त आपण शेंगदाणे घेतले, शेंगदाणे पण जास्त घ्यायचे नाही, 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे। ते खमंग भाजून आपण बाजूला ठेवूया। कढईमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे, तेलाचं प्रमाणही कमी ठेवलेलं आहे मी। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता। मोहरी टाकली, मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये घालायची कढीपत्त्याची पानं, त्यानंतर घालायचा आपला मसाला। त्यामध्ये आपण घातले लसूण, जिरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि 1 चमचाभर फक्त घातलं आहे आपण खोबरं। आता हे छान परतलं गेलं की यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनाजिरा पावडर, 1 चमचा गोडा मसाला, 1/2 चमचा हळद आणि तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या। मी 1 चमचाभर घेतलं आहे। हे पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला मसाल्यांचा छान स्वाद येतो। त्यानंतर त्यामध्ये चवळीच्या शेंगा घालून घेतल्या आहेत। चवळीच्या शेंगा घातल्यावर 1/2 मिनिट त्यांना परतून घ्यायचं तेलावर। त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहे। मी इथे 3 ते 4 वाट्या पाणी घालते आहे। चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि भाजीला छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे। तर मी आता ही भाजी 2 ते 3 मिनटं अशाच उकळी घेऊ द्या। आणि त्यानंतर आपण जे शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे मी मिक्सरमधून पाणी घालून बारीक करायचे, पाणी घालून करायचे मात्र, मग भाजी काय होते छान मिळून येते। आणि ते जे आपले वाटलेले शेंगदाण्यांचं जे कूट होतं ते आपण भाजीमध्ये घालून घेतलं आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे। आता छान भाजीला उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यावर गॅसची पॉवर कमी करायची आहे आणि तुम्हाला भाजी हवी तशी पातळ किंवा घट्ट तुम्ही करू शकतात, पण एवढं लक्षात ठेवा थंड झाल्यावर भाजी अजून घट्ट होते, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घाला। भाजी बघा दिसायला अगदी छान दिसते, चवीलाही त्याच्यापेक्षाही छान लागते। पोळी भाकरी कशाबरोबरही खाऊ शकतात। आणि मंडळी अजून माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटनही दाबा आणि शेअरसुद्धा करा। तर बघा आपली भाजी थंड झाल्यावर अगदी व्यवस्थित घट्ट झालेली आहे, अशी ही भाजी नक्की करून बघा। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।